जगभरात कोरोनानं दहशत माजवली असताना भारतातील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत चालली आहे त्यातही मुंबईची वाढती संख्या तर अत्यंत धक्कादायक त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील अनेक एस आर पी कंपन्या तातडीनं बोलावून घेण्यात आल्या आहेत सोलापूर एस आर पी कॅम्पमधील एक ही कोरोना वॉरियर्स म्हणून मुंबईत दाखल झाली सोलापूरहून मुंबईला दाखल झालेल्या या तुकडीतील जवानांनी मुंबई गाठल्यानंतर रात्री चक्क फुटपाथवर बिछाणा टाकला याची माहिती सोलापुरातील युवासेना जिल्हाप्रमुख मनीष निकाळजे यांना कळताच त्यांनी लगेच प्रमुख व मंत्री आदित्य ठाकरे यांना फोन लावून या संदर्भात सविस्तर माहिती दिली तात्काळ या माहितीची दखल घेत सोलापुरातील एस आर पी कॅम्पमधील त्या पोलिसांना मंत्री आदित्य ठाकरे यांनी हक्काचा निवारा मिळवून देत आपल्या शासकीय निवासस्थानाची आणि शिवालयाची चावीही त्यांनी पोलिसांसाठी पाठविली यासंदर्भात अधिक माहिती युवासेना जिल्हाप्रमुख मनीष निकाळजे यांनी दिली आज एक व्हिडिओ आणि बातमी दुपारच्या वेळेस सगळीकडे सोलापूरसह महाराष्ट्रामध्ये गेली आणि त्या तो विषय होता सोलापुरातील एस आर पी कॅम्पमधील शंभर जवान शंभर पोलीस हे मुंबईला ड्युटीसाठी गेले होते मात्र तेथील अधिकाऱ्याने त्यांना तुम्हाला यायला उशीर झाला म्हणून त्यांना तेथे ते राहण्याची सोय न केली नाही व एक व्हिडिओमध्ये ते फुटपाथवर झोपल्याचा व्हिडिओ बाहेर आला होता ते सोलापूरकर हे पोल सोलापूरकर पोलीस होते आणि आम्ही दुपारी साधारणतः अडीच ते तीनच्या दरम्यान मान्य युवा प्रमुख मंत्री महोदय आदित्यजी ठाकरे साहेब यांना याबद्दल कल्पना दिली आदित्य साहेबांनी काही तासामध्येच दखल घेत मंत्रालयासमोरील शिवसेनेचं जे कार्यालय शिवालय याची चावी त्यांनी त्या सर्व सोलापुरातील पोलिसांना राहण्याची सोयीसाठी दिली व जेवणाची पूर्णता सोय केली याबद्दल एक युवासेना जिल्हाप्रमुख आणि सोलापूरचा नागरिक म्हणून मान्य आदित्य साहेब यांना धन्यवाद व आभार मानतो